विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून आपल्यासाठी ऑनलाइन शिक्षण प्रणाली विकसित केलेली आहे। या ऑनलाइन शिक्षण प्रणालीत मी तुमचा मार्गदर्शक शिक्षक मित्र गणेश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी, विषय मराठी बालभारती, भाग पहिला, पाठ तिसरा। पाठाचं नाव आहे तोडणी आणि या पाठाचे लेखक आहेत दत्तात्रय विरकर। त्यांच्याविषयी बोलायचंच म्हटलं तर अनेक विविध वृत्तपत्रातून, मासिकातून त्यांनी आपल्या कथा आणि कवितांचं लेखन केलेलं आहे। त्यांची तोडणी, वाटणी या कथा फार प्रसिद्ध झाल्या। तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग शोधणाऱ्या भावंडांची या कथा या पाठातून त्यांनी सांगितलेली आहे। गाव सोडून सर्व मंडळी तोडणीसाठी निघाले आणि गाव सोडून परक्या गावी जाताना त्यांच्या मनात विविध विचारांनी गर्दी केली। गाव सोडताना शंकरच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता। साहजिकच आहे, कारण रोजी रोटीसाठी शंकर आणि त्याचे कुटुंब गाव सोडत होते। या तोडणीतील मिळकतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार होता, त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता। त्याबरोबरच परक्या गावी जाऊन मिळणारे काम व घर सोडताना वाटणारी चिंता, अशा प्रकारच्या विचारांचे काहूर त्याच्या मनात होते। अशा विचारातच ते दुसऱ्या गावी कधी आले हे समजलेच नाही। म्हणजेच विचारामुळे अगदी दूरवरच्या प्रवासाच्या वेळेची कल्पनाही त्यांना आली नाही। शाळेजवळच्या मोकळ्या जागेत बैलगाड्या सोडल्या, बायकांनी चुली पेटवल्या, माणसं बैलांना घेऊन आणि पोरं बादली कळशी घेऊन नदीकाठी झिऱ्यावर गेली। झिरा म्हणजे काय? झिरा म्हणजे नदीच्या काठी रेतीमध्ये खोल खड्डा केला जातो 1-2 फुटांचा। रेतीमधून झिरपत स्वच्छ पाणी त्या खड्ड्यात येते। असे झिऱ्यातील पाणी गावातील लोक पूर्वी पिण्यासाठी वापरत असत। झिऱ्याहून परत आल्यानंतर बैलांना चारा दिला गेला, सर्वांनी जेवण केले। दुसऱ्या दिवशी लवकर उठून कामाला निघण्याच्या लगबगीचे वर्णन लेखकाने केलेले आहे। बिनदांडीच्या कपात लाल चहा, म्हणजे बिन दुधाचा चहा। यावरून ऊस तोडणी कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होते। त्याबरोबरच अपुरे अंथरून पांघरून त्यात थंडीचे दिवस याने अंग काकडून निघाले, या वर्णनावरूनही आपल्याला परिस्थितीची जाणीव होतेच। त्यामुळे पहिल्या दिवशी कमी काम करून परतायचे असे सर्वांनी ठरवलेले। पहिल्या दिवशी हिरवा चारा मिळाल्याने बैल मस्त जोगली होती। सगळ्यांनी ऊसाचे वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावले। सामान लावतानाच मीराला वसंताचे पुस्तक सापडते। ते पाहून वसंतला शाळेची आठवण होते। तो शंकरला मला शाळेत कधी पाठवणार याविषयी विचारतो, परंतु ऊसाच्या फडात जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरने पाहिलेले होते आणि याची मदत झाली तर अधिक चांगली मिळकत होईल असे शंकरला वाटत होते। त्यामुळे त्याने वसंतला शाळेत जाण्यास नकार दिला। त्या दिवशी वसंत उपाशीच झोपला। दुसऱ्या दिवशी आपापली कामे आटोपून तोडणीसाठी सर्वजण निघाले आणि तेवढ्यात रस्त्यात वसंतला कागदाचा एक तुकडा सापडतो। तो काही त्याला वाचता येत नाही, त्यामुळे तो आईला बहिणीला विचारतो। त्याची बहीण मीरा त्यात काय आहे ते वाचून दाखवते। त्यात लिहिलेले असते तमसो मा ज्योतिर्गमय, मात्र वसंतला याचा अर्थ समजत नाही। याचा अर्थ काय असे तो आपल्या बहिणीला विचारतो। त्यावेळेस मीरा त्याला सांगते, अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे तुला वाचता येत नाही हा अंधार, आणि जेव्हा तुला वाचता येईल म्हणजे प्रकाश। वाचता येण्यासाठी शिक्षणाची, शाळेची आवश्यकता असते। वडिलांनी तर आपलं शिक्षण तोडलं, तेव्हा आपल्याला कसे वाचता येणार याची चिंता वसंतला लागून राहते।
बाजाराचा दिवस असल्याने तोडणी बंद होती आणि बाजूच्या कोप्यावरील मुले शाळेत गेली होती. वसंता मात्र कोपी बाहेरच बसून होता. तेव्हा शेजारच्या लक्ष्मीने त्याला शाळेत जाण्याविषयी विचारले तेव्हा वडिलांनी शाळेत पाठविले नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी लक्ष्मीने वसंतला शाळेत जाण्याविषयीची तारा आणि शंकर यांच्याकडे मध्यस्थी केली. तारालाही विचार पटला, आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, मात्र आपली मुले अडाणी राहायला नको. हा विचार दोघांनाही पटला. वसंतला शाळेत पाठवायची तयारी झाल्याबरोबरच वसंत आनंदाने उड्या मारत सर्वांना सांगत सुटला, आता मी पण शाळेत येणार. मग काय मित्रांनो, समजला ना आजचा पाठ? जरी त्यातील एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर हा पाठ पुन्हा तुम्ही पहा, अगदी समजेपर्यंत पहा. आणि जरी त्यातली एखादी गोष्ट जरी आपल्याला नाही समजली तर ती गोष्ट वही लिहून ठेवा आणि जेव्हा आपल्या शाळा प्रत्यक्ष सुरू होतील ना तेव्हा आपल्या शिक्षकांना त्या जरूर विचारा. ते निश्चितपणे तुम्हाला त्याबद्दल अधिकच मार्गदर्शन करतील. तर मी आपला मार्गदर्शक शिक्षक मित्र गणेश आपला निरोप घेतो. आपण घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा. आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा आपण भेटूच. नमस्कार.